नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो चौदा जूनला येणगीन सकाळच्या शूटमध्ये डी ई आर पद्भतीचा जा पेपर झाला तर त्या संदर्भात जे जे प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांचा ॲनालिसिस आपण करणार आहोत यावरून तुम्हाला कोणत्या विभागाची तयारी करायची आहे हे ये लक्षात येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टॉप दोनशे टेस्ट जर तुम्ही टॉप दोनशे प्रश्नांची टेस्ट सिरीज जर बाय केली असेल तर करून घ्या कारण की त्याच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते द दिवसेंदिवस दररोज डी एमई आर विचारत आहे त्यामुळे अवश्य बाय करून घ्या त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे टेक्निकल प्रश्नसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत अगदी कमी वेळेत अगदी जास्त तयारी करून घ्यायची असेल तर अवश्य बाय करून घ्या तर सामान्य ज्ञानावर जे प्रश्न आहे ते मोरारजी देसाई संदर्भात आलेले होते जे की मुख्यमंत्री पदासंदर्भात होते किंवा ते मुख्यमंत्री कधी झाले किंवा त्यांनी पदाचा जो म्हणजे ते पद कधी असते म्हणजे संपुष्टात आलं असं कधी पद सोडला असे होते पुस्तके आणि लेखकावर चार प्रश्न होते तर जसं आपल्या टेस्ट स्वरूप आहे त्याच प्रकारचे प्रश्न येत आहेत त्यामुळे महत्त्वाचे महत्त्वाचे आपण प्रश्नसुद्धा लेखकसुद्धा आपल्या व्हिडिओतून टेस्ट कवर केलेले आहेत अवश्य तुम्ही पाहून घ्या बाय करून घ्या तसेच चालू घडामोडीवर दोन प्रश्न होते नेमके कोण होते कोणते होते हे अद्याप कळालेलं नाही मराठी व्याकरणाचा विचार केला तर सर्वात महत्त्वाचं मराठी आणि इंग्रजी व्याकरणाला मित्रांनो कोणताही या ठिकाणी पॅसेज नव्हता लक्षात असू द्या मागच्या दोन दिवसामध्ये पॅसेज आलेले होते परंतु आज जे आहे ते पॅसेज आलेले नाहीत समानार्थी शब्दावर दोन प्रश्न आलेले होते ज्यामध्ये स्पष्टचा समानार्थी शब्द विचारण्यात आलेला होता विरुद्धार्थीवर एक शब्द आला होता जो की विरुद्धार्थी शब्दावर शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्या हा प्रश्न आपण ऑलरेडी टेस्ट सिरीजमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलासुद्धा होता तर समासावर आला काळवर आला प्रयोगवर आला तसेच संधी सोडवा यावरसुद्धा गॅडगिरी या मराठी व्याकरणाचे प्रश्न आलेले होते त्यासोबत गणित व बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर मनो गणित व बुद्धिमत्तामध्ये शेकडेवारी आलं तोटा आलं त्यासोबत जे सांकेतिक भाषा तर्क व अनुमान आणि संख्यामाल संख्यामालाचे दोन प्रश्न आले होते नात्यसंबंध आले होते नात्यसंबंध असे भाऊ बहिणीचे आलेले नव्हते तर पीचे वडील क्यों असं आलं होतं संख्यामालावर दोन प्रश्न आले होते त्यासोबत तर्क अनुमान सांकेतिक भाषा सांकेतिक जो थोडं मोठं आलं होतं उदाहरण असं म्हणत होते तर लक्षात असू द्या हे आजच्या शिफ्टमध्ये एवढे प्रश्न आपणास अवेलेबल झालेले आहेत ते आपण या ठिकाणी सांगितलेले आहेत हा कोणता व्हिडिओ फेक वगैरे नाही त्यामुळे यालाच धरून तुम्ही अभ्यास करून घ्या कारण की सर्व महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी अवेलेबल करून देत आहे इंग्रजीमध्ये दे पॅसेज आला नव्हता ॲडमवर आले होते फेर्सवर आलेले होते त्यासोबत करेक्ट स्पेलिंग म्हटले होते तर हेच म्हणजे जे दररोज दररोज येत आहे त्याच प्रकारचं स्वरूप आहे तर लक्षात असू द्या यावर तुम्ही जास्त फोकस करा अभ्यास झाला नसेल तर करून घ्या टेस्टरीज बाय केली नसेल तर करून घ्या त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर भेटूयात मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा पाहा तर आपलं आवडतं यूट्यूबी चॅनल धन्यवाद